सद्गुरु, माझ्या आयुष्यात कधी कधी असे काही क्षण असतात जेव्हा मी अगदी उत्कृष्टरित्या कार्यक्षम असते, सर्व काही स्वतःला झोकून देऊन करते, पण मग अचानक एक अशी भावना उत्पन्न होते जी मला म्हणते की माझी अधोगती लवकरच सुरू होणार आहे, आणि मग ते मला सतत खटकतं. हो, असा विचार मनात शिरताच माझी कामगिरी खुंटते. या आंतरिक राक्षसी प्रवृत्तीला आपण कसे नष्ट करू शकतो? तुझ्या आत असे किती राक्षस आहेत? मला वाटलं तिथं फक्त एकच आहे आणि तूच ती आहेस, हो ना? हे आपण अगदी स्पष्ट करून घ्यायला हवं. मला सांगा, तुमच्या आत तुम्ही एकाचा आवाज ऐकता की दोघांचा, एक राक्षसी आणि दुसरा दैवी? याचा अर्थ असा नाही की तुमच्या आत काही अद्भुत असं घडतंय. याचा अर्थ आहे एकतर तुम्ही भ्रमिष्ट झाला आहात किंवा झपाटलेले. हो, खरंच एकतर तुम्हाला मानसिक डॉक्टर हवा, नाहीतर चेटकीन हवी. हे फार महत्वाचं आहे. धर्माच्या नावाखाली लोक हे करतायत, आध्यात्मिकतेच्या नावाखाली, तथाकथित आधुनिक उपायांच्या नावाखाली, असं सर्व काही हे पुष्कळ प्रकाराने व्यक्त होते. भारतात अशा गोष्टींसाठी आपल्याकडे भला मोठा शब्दसंग्रह आहे. जर तुम्ही कुणाला काही म्हटलं, ते म्हणतात, अरे हा तर माझा अहंकार आहे, माझा अहंभाव आहे, हा माझा आत्मा, माझं हे, माझं ते वगैरे. जर अशी अनेक माणसं तुमच्या आतून बोलत आहेत, पुष्कळ लोक जर ह्या एका शरीरात अडकून पडले असतील, तर हा एक आजार आहे, नाही का? हॅलो, जर या शरीरात एकापेक्षा अधिक माणसं आहेत, तर हा एक आजार नाही आहे का? फक्त एकच, हे शरीर एकासाठीच निर्माण केलं गेलंय, नाही का? ही मूलभूत गोष्ट तुम्ही करायला हवी. केवळ फक्त तुम्हीच आणि तुम्हीच एकटे यात आहात, दुसरा कोणीच नाही. ज्या क्षणी दुसरा कोणी यात घुसतो, ती एक युक्ती आहे. सुरुवातीला तुम्ही हा खेळ खेळता, जेव्हा सगळं काही सुरळीत होत असतं, तुम्ही म्हणता, हो मीच केलं हे. जेव्हा काहीतरी फिसकटतं, काय माहीत मी नाही केलं, माझा अहंकार, दुसराच कोणी त्याला जबाबदार आहे. अशी अनेक प्रकारची काल्पनिक पात्र तुम्ही तुमच्या मनात निर्माण करता जी अस्तित्वातच नाहीत. तुम्ही त्याला आत्मा, परमात्मा, ईश्वरवाणी, भूत पिशाचवाणी हवं ते म्हणू शकता. हे पहा, जेव्हा लोकांनी म्हटलं देव माझ्याशी बोलला, अगदी भयंकर अनर्थ घडले. Yes. हो, हे पाहिलं का तुम्ही? अमेरिकेचे राष्ट्रपती एकदा म्हणाले, 15 कि 18 वर्षांपूर्वी त्यांनी म्हटलं, देवानं मला ही आज्ञा दिली. त्यानंतर किती मोठा अनर्थ घडला, 6 लाख लोक मारली गेली आणि एक देशच नष्ट झाला. अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच घडल्या जेव्हा देव बोलला. कारण तुम्ही हे समजून घ्यायला हवं, हे काही देवानं बोलण्याबद्दल नाही आहे. जेव्हा तुम्हाला काही अगदी खुळसट तर्कशून्य बोलायचं असतं, तेव्हा तुम्ही नेहमी देव आणि दानव यांचा आधार घेता. तर तुमच्या आत जर एकापेक्षा अधिक व्यक्ती बोलत असतील, तर तुम्ही इतर सर्वांना ठार मारलंच पाहिजे. या संदर्भात तुम्ही हे समजावून घ्यायला हवं की मानवी मन हे अतिशय किचकट आहे. आपल्या अस्तित्वाची गुंतागुंत हेच आपलं एक मोठं वरदान आहे, नाही का? मेंदूची प्रगल्भ प्रणाली, जसे आपण आहोत तीच आपल्याला घडवतीये, हे सर्वोच्च वरदान आहे. पण हेच वरदान प्रत्येक मानवाला शाप ठरतोय. मी तुम्हा सर्वांना विचारतोय, चाकूने तुम्हाला पूर्वी कधी भोसकलं गेलं होतं? हॅलो, ते खरंच तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत. आजपर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला झालेली सर्वात गंभीर दुखापत म्हणजे एखाद्या डासानं चावलं असेल, एवढीच हिंसा बाह्य जग तुमच्यावर लादतंय. बाकी सर्व दुःख तुम्हीच निर्माण करताय, नाही का? असं दुःख तुम्ही का भोगत आहात? कारण मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो, ते होय की नाही मला सांगा. कारण जसं तुमचं उत्तर असेल, तसाच मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्हाला तुमची बुद्धी धारदार हवी की बोथट? ठीक आहे. ही कोणत्या डिपार्टमेंटची लोक आहेत?
पॉलिटिकल सायन्स का? हा विषय शिकवला जातो का इथं? हा विषय शिकवतात इथं? नाही मग कसं? तुमच्या कॉलेजमध्ये घुसखोरी झाली दिसते मला. तर स्वाभाविकपणे तुम्हाला तुमची बुद्धी धारदार हवी. याचा अर्थ बुद्धी हे एक कापणारं साधन आहे, एका सुरीसारखी, जितकी धारदार तितकी चांगली, नाही का? तर आज लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आम्ही तुम्हाला बुद्धी दिली. आम्ही म्हणजे मी निसर्गाच्या बाजूने बोलतोय, ठीक आहे? आम्ही तुम्हाला एक अतिशय धारदार मन दिलं आणि तुम्ही स्वतःला सर्वत्र कापत सुटलात आणि त्याबद्दल तक्रारही करत आहात. नाही नाही, तर जेव्हा तुम्हाला एखादी धारदार वस्तू दिली जाते अगोदर ती तुम्ही योग्यरित्या धरायला शिकलं पाहिजे, नाही का? जर तुम्ही ती चुकीच्या टोकाला धरत असाल किंवा ती बेजबाबदारपणे वापराल तर स्वतःलाच तुम्ही कापाल. आज या सगळ्या वैयक्तिक अभिव्यक्ती आहेत. एके दिवशी मला असं वाटतं, एके दिवशी मला तसं वाटतं. माणसं अनावश्यकपणे प्रचंड दुःख क्लेश भोगत आहेत. कोणी युद्धभूमीत आहे, कोणी दुष्काळग्रस्त ठिकाणी आहे, अशा लोकांना आपण सोडून देऊ कारण ती परिस्थितीच वेगळी आहे. पण बाकीचे लोक फक्त एकाच गोष्टीचं दुःख भोगत आहेत, त्यांची स्वतःची बुद्धी. जर तुम्ही त्यांचा अर्धा मेंदू काढून घेतलात तर ते शांत बसून राहतील. हो की नाही? देव नाही, राक्षस नाही, दानव नाही, दुसरे कुठलेच आवाज नाहीत, निवांत होतील. हो की नाही? तर आपल्याला लाभलेल्या सर्वोच्च वरदानाबद्दल आपण तक्रार करतोय. पृथ्वीवर इतर प्राण्यांच्या तुलनेत आपण वरचढ असण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता, नाही का? आपल्याला लाभलेल्या धारदार मनामुळेच आपण काहीही करू शकतो आणि हीच मोठी अडचण बनली आहे. ही एक मोठी समस्या बनली आहे कारण आम्ही तुम्हाला एक विलक्षण अतिप्रगत असं यंत्र दिलं आणि तुम्ही त्याचं युजर मॅन्युअलच वाचलं नाही आहे आणि कसंबसं वेंधळ्यासारखं हाताळण्याचा प्रयत्न करताय. तर मग सर्व प्रकारचे आवाज तुमच्या मनात बोलणारच. तुमच्या बुद्धीने तुमचं संपूर्ण आयुष्यच आपल्या ताब्यात घेतलंय आणि ते तुमचं सर्वनाश करतंय आणि कारण नसताना तुम्हाला दुःख भोगायला लावतंय. जर मी तुम्हाला एकटं एका खोलीत बंद केलं, फक्त तुम्हीच, आणि अशा स्थितीत देखील जर तुम्ही दुःखी होऊ शकलात तर नक्कीच तुम्ही वाईट संगतीत आहात, नाही का? हॅलो, जर मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही दुःखी होत आहात तर त्याचं कारण मी असू शकतो. पण जर तुम्ही एकटे बसला आहात आणि तुम्हाला दुःख होत आहे म्हणजे तुम्ही वाईट संगतीत आहात, नाही का? ह्या एका गोष्टीचा तुम्ही बंदोबस्त करायला हवा. हा, मी कधीच एक वाईट संगत असणार नाही, मी नेहमीच एक उत्तम संगत असेन. यासाठी एक सोपा उपाय आहे, ट्रीटमेंट. आणि तो सोपा उपाय म्हणजे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायला हवं, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय, चांगल्या गोष्टी घडोत, वाईट गोष्टी घडोत, मूर्खपणाच्या गोष्टी घडोत, अद्भुत गोष्टी घडोत, हवं ते घडो, आणि जे घडलं नाही ते सुद्धा, याला जबाबदार केवळ मीच आहे. असं असेल तर आता मात्र तिथं फक्त एकच व्यक्ती आहे. जर तुम्ही हे सर्व माझी जबाबदारी म्हणून पाहिलं तेव्हा तिथं फक्त एकच व्यक्ती आहे, नाहीतर मग इथून देव बोलणार, तिथून राक्षस बोलणार, इथून आत्मा बोलणार, कुठून तरी परमात्मा बोलणार आणि हे सगळे तुम्हाला वेडावून टाकणार.